दरवर्षी 31 डिसेंबर पार करून 1 जानेवारीमध्ये दाखल होताना आपल्यामध्ये नवीन उत्साह संचारत असतो. त्या उत्साहात सगळेच आपापल्या आयुष्याचे मोठमोठे पण घेतात. पण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर रिझोल्युशन. तर मित्रांनो, हे रिझोल्युशन म्हणजे निग्रह किंवा नवीन निश्चय म्हणा. पण हा एक अजब प्रकार आहे ना. म्हणजे 31 डिसेंबरला अशा सगळ्या गोष्टी आपण करतो आणि त्यातल्या काही 1 जानेवारीपासून करणार नाही असे स्वतःला वचन देतो. म्हणजे जसे फास्ट फूड उद्यापासून बंद, डाएट चालू, किंवा दारू सिगरेट बंद, किंवा सगळ्यांचा आवडता संकल्प म्हणजे उद्यापासून जिमला जाऊन वजन कमी करणार वगैरे वगैरे. तो जानेवारीत चालू तर होतो आणि जानेवारीतच बंदही पडतो. जानेवारी तीच पुढच्या वर्षाची नाही. सांगा बरं, कोणाकोणाचा निश्चय जानेवारीतून सुरू होऊन डिसेंबरपर्यंत टिकला आहे? खूप कमी लोक असतात असे निग्रही, जे ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने पूर्ण करतात. त्यांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्यात भिनवलेल्या असतात. संकल्प ठरवताना सुद्धा तो विचारपूर्वक ठरवलेला असतो. आपले रिझोल्युशन असे हवेत विरून जायला नको असे आपल्याला सर्वांनाच वाटते. रिझोल्युशन पूर्ण करण्यासाठी स्वतःला निग्रही बनवता येईल अशा 4 टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 1. स्वतःला आरशात निरखून पहा आणि विचारा, मी आज कुठे आहे. आरशापुढे उभे राहून स्वतःबद्दलचे काही मुद्दे आठवा. तुमच्या आयुष्यात माइलस्टोन ठरलेले कोणते प्रसंग आहेत जेव्हा तुम्हाला खूप ताकदवान वाटले किंवा निराश वाटले? पुढीलपैकी कोणत्या आघाड्यांवर तुम्ही यशस्वी झालात? करिअर, कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळाले? तुम्ही कसे कसे मोठ्या उद्योगावर पोचलात? कुटुंब, तुम्ही पोटापाण्याच्या कर्तव्याबरोबर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडता आहात? मित्रपरिवार, तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला किती महत्त्व दिले? त्यांची जपणूक कशी करत आहात? अध्यात्म, रोजच्या जगण्याला मिळालेली अध्यात्माची जोड तुम्हाला कसे यशस्वी करत आहे? तुम्ही अगदी आध्यात्मिक नसलात तरी तुमच्यातली सकारात्मकता तुमच्यात किती चांगले बदल घडवून गेली याचा आढावा घ्या. तब्येत, तुमच्या मनावर तुमचा ताबा आहे आणि तो तुम्हाला किती फायदेशीर आहे. तुम्ही सुदृढ राहण्यासाठी काय करत आहात? धमाल मस्ती, तुमच्या आयुष्यात धमाल मस्ती करायला जागा आहे का आणि ती टिकवून कशी ठेवता येईल याकडे एक नजर टाका. मागच्या वर्षीच्या पूर्ण न झालेल्या रिझोल्युशन पाहत गुंतण्यापेक्षा वरीलपैकी कोणत्या खात्यावर आपण किती पूंजी जमा केली याचा विचार केला तर उत्तम. काही एरियांवर थोडी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे तर त्याबद्दलची दिशा या वर्षाकरिता ठरवा. ऑफिसच्या कामातल्या त्रुटी दूर करा. मित्र कुटुंब यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याबद्दल विचार करा. 2. थोडेसे स्वतःच्या इतिहासात परत जाऊन काही माहिती मिळेल का ते आठवा. होय, स्वतः काही वर्षापूर्वी काही भन्नाट केले असेल तर त्या आठवणी पुन्हा जागा. आठवा तरी कोणत्या कामात तुम्हाला यश मिळाले होते आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या ट्रिक्स वापरल्या. तसाच पेच प्रसंग भविष्यात येणार आहे का याचीही चाहूल आपल्याला असतेच की मग त्या क्लुप्त्या पुन्हा घोटून पक्क्या करा. कोणाशी झालेले भांडण कसे मिटवले, कोणता अवघड प्रोजेक्ट कसा संपवला, कोणाच्या अडचणीत आपल्या बहुमूल्य उपदेशाचा कसा फायदा झाला आणि बरेच काही. आपल्या अचीवमेंटसाठी आपली पाठ तुटून घ्यायला विसरू नका. नवीन संकल्प शोधण्यापेक्षा जुने ट्राईड अँड टेस्टेड नुके अडकलेल्या कामांसाठी वापरण्याची शक्कल लढवा. तुमच्या जुने निर्णय आणि जुने प्लॅन्स आत्ताही नक्कीच खूप आत्मशक्ती आणि आत्मविश्वास देतील. जुन्या निग्रहांना यावर्षी हातावेगळे करणार ना. 3. मनाचे खेळ समजून घ्या. आपण मोठ्या गोष्टी केव्हा करू शकतो माहीत आहे? जेव्हा आपण आपल्या मनाला कन्व्हिन्स केलेलं असेल. खूप मजेशीर आहे म्हणजे एखादा निश्चय. उदाहरणार्थ तुम्हाला बारीक व्हायचं होतं, काही हजार भरून तुम्ही जिम लावली, 1 जानेवारीपासून जोमात सुरुवात झाली, टार्गेटसुद्धा ठरवलं, पण जोस कमी झाला आणि हळूहळू सारं बंद पडलं. आता मोठी डेअरी तुम्हाला आरशात बघूच देत नाही आहे. का झालं बरं असं? कारण तुमचा संयम ढळला. इन्स्टंटच्या जमान्यात आपल्याला धीराने काही करायची सवयच उरली नाही आहे. वजन हलत नाही आहे, द्या जिम सोडून. बिझनेस चालत नाही, करा बंद. नोकरीत 1 वर्षात बढती मिळत नाही, दुसरे पर्याय शोधा. एखादी गोष्ट होत नाही इतकंच नाही तर होऊच शकणार नाही हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात. जरा म्हणून जीवाला शांतता नाही, कशाला पाहिजे इतकं उतावळेपणा. घ्या की जरा संयमाना. सुरू केलेल्या गोष्टीला थोडा वेळ द्या. बघा, स्विमिंगला जायचं ठरवलं असेल तर 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले. धीर धरा. मनाच्या खेळांना आपल्यावर मात करून देऊ नका. बघा निग्रहाने ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करणं कसं सोपं होऊन जाईल. 4. माझा उद्देश काय होता. संकल्प जोशात घेतो खरे, पण त्याचे मूळ उद्दिष्ट आपण कालांतराने विसरून जातो. म्हणजे BP वाढल्याने खरे तर वजन कमी करायचे असते, पण श्रमच सहन होत नसल्याने आपण ते सोडून देतो. खरे तर मूळ उद्दिष्ट लक्षात ठेवले आणि सतत भुकले तर आपल्या प्रयत्नांना त्याची जोड मिळते. नवीन वर्षाचे संकल्प साधारण आपण ठेवतो ते खूपसे कॉमन असतात.
उद्देश लक्षात घेऊन स्पेसिफिक गोल ठरवायचा प्रयत्न करा. संकल्प हा डिसेंबरात ठरवून जानेवारीत संपवण्यासाठी नसावा हे ध्यानात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी पार पाडत लहान मार्ग घेत आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. आणि कालावधी थोडा थोडका नाही तर 12 महिन्यांचा 365 दिवसांचा असतो. त्यामुळे लहानसा आणि सोपा संकल्प निवडा, अथवा मोठा आणि अवघड तो तडीस न्यायला वरील काही मुद्द्यांचा आधार नक्की घ्या. बघा काही बदल यावर्षी घडवता येतोय का. तसेही संकल्प पुरे झाले नाही तर फार मोठे संकट कोसळणार नसते, पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. तर मित्रांनो, तुमचे संकल्प यावर्षी पूर्ण व्हावेत अशाच तुम्हाला शुभेच्छा. आणि या अशा वैविध्यपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.